गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न भाजप सरकारच्या काळात मार्गी लागलाय. याचे पडसाद पिंपरी चिंचवड शहरात पाहायला मिळालेत. भाजपच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करून पेढे वाटप करण्यात आले. मराठा आरक्षण विधेयक मंजुरीचा जल्लोष साजरा करण्यात आलाय. पिंपरी चिंचवड परिसरात देखील मराठा आरक्षण जाहीर केल्याने जल्लोष करण्यात आलाय. भाजपा आणि मराठा संघटनांनी आपापल्या परीने या निर्णयाचं स्वागत केलंय. स्थानिक नेत्यांच्या नेतृत्वाखाली आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय. यासोबतच मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शिवरायांना अभिवादन करून सरकारचे आभार मानलेत. आज जो महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचं आम्ही नक्की स्वागत करतो. परंतु स्वागत करत असताना नक्कीच आम्ही कुठल्याही पद्धतीने जल्लोष करू शकत नाही. कारण की आमच्या समाजाचे 42 बांधव हे आरक्षणाच्या आंदोलनामध्ये शहीद झालेले आहेत. त्याचबरोबर कोपर्डीच्या ताईला देखील या सर्व प्रक्रियेमध्ये आम्ही श्रद्धांजली वाहत आहोत. येणाऱ्या कालावधीमध्ये हे जरी आरक्षण भेटलं असेल याचं स्वागत करत असलो तरी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता दिल्याने हा विषय आता राज्यपालांकडे जाईल आणि त्याबाबतचा वटहुकूम निघेल. त्यानंतर कुणी या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिलं तर पुन्हा हे आरक्षण रखडू शकतं. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.